नमस्कार, मी साक्षी, महावोइस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अमरावती वरून। अमरावतीत लॉकडाऊनचा पहिला दिवस असून रस्त्यावर सगळीकडे शांतता असल्याचे दिसून येत आहे। कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कालपासून महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आठवड्याभरातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून या लॉकडाऊनला अमरावतीच्या व्यापाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला असल्याचे दिसून येत आहे। रात्री 8 वाजताच्या आधीच अमरावतीमधील सर्व दुकाने बंद असल्याने रस्त्यावर सगळीकडे शांतता पसरली होती। लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सकाळी 8 वाजता आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। अमरावती शहर आणि अचलपूर शहर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तसेच अमरावती ग्रामीण भागातील 24 गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली। अमरावती शहराच्या आसपासच्या 9 गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे। अमरावतीत 667 नवीन कोरोना प्रकरणे आढळली आहेत, ज्या 2 लोकांचा मृत्यू झाला आहे। जर अमरावतीचे सकारात्मकतेचे प्रमाण पाहिले तर ते जवळजवळ 30% पोहोचते। महत्वपूर्ण म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजतापासून महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 1 आठवड्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे। कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाऊन राहील। साक्षी शेंडे, अमरावती।